दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेल्या इराणी खणीची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्याबरोबरच या ठिकाणचा बंद पडलेला कारंजा सुरू करावा अशी मागणी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केली आहे. आज इराणी खणीच्या पाहणी प्रसंगी त्यांनी शहर अभियंत्यांना मागणीचं निवेदन दिलं. याबाबत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिलाय. कोल्हापुरातील रंकाळा तलावाजवळील इराणी खणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती तसंच सार्वजनिक गणपती आणि दुर्गामाता मूर्तींचं विसर्जन केलं जातं. या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर काही कालावधीतच या खणीतील पाण्याला दुर्गंधी येते, तसंच पाण्यावर रासायनिक तवंग येतो, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. ही दुर्गंधी कमी करण्यासाठी या ठिकाणी 17 लाख रुपये खर्चून कारंजा बसवण्यात आला होता, मात्र महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या हा कारंजा बंद आहे. हा कारंजा पुन्हा पूर्ववत सुरू करावा, तसंच इराणी खणीसह शेजारी असणाऱ्या खणींचीही स्वच्छता करून सुशोभीकरण करावं अशी मागणी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज या खणीची पाहणी केली. यावेळी मागणीचं निवेदन देशमुख यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे सादर केलं. या खणीबाबत येत्या 15 दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको तसंच उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला. परंतु लोकांचा वावर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी गैरप्रकार वाढायला लागले, ह्यासाठीच ह्याचे सौंदर्यीकरण व्हावे दोन्ही खणींचे, जेणेकरून लोकांची वर्दळ वाढेल आणि बाकीचे जे अपप्रकार आहेत ते आपोआप बंद होतील अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि हे लवकरात लवकर महापालिकेकडं जर नाही झालं तर त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं किंवा उपोषणाला बसायला लागलं तर आम्ही त्या पद्धतीच्या सूचनाही प्रशासनाला दिलेल्या आहेत. 15 दिवस ते 1 महिन्याच्या कालावधीत त्यांनी कामास सुरुवात नाही केली तर आम्ही यासाठी रस्त्यावर उतरणार. इराणी खणीची स्वच्छता सुशोभीकरण आणि कारंजाबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून येत्या 3 ते 4 दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं. तत्पूर्वी आम्ही एरेशन करण्यासाठी पूर्वी जे कारंजे होते ते पहिल्या इराणी खणीतली कारंजे आम्ही चालू करून ठेवायचं नियोजन करतोय. त्याचबरोबर दुसऱ्या खणीत आता ती पूर्ण भरलेली आहे, ती पण पूर्ण ती इराणी खण दुसरी 2 नंबरची ती रिकामी करण्यासाठी आम्ही प्रस्तावित करतोय. आणि ह्याच्यामध्ये आमचे एन्व्हायरमेंट इंजिनियर आहेत समीर व्याघ्रांबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आता ते त्याच्यामध्ये केमिकल टाकण्याचा जो विषय आहे ते डॉक्टर विजय पाटील आणि व्याघ्रांबरे यांनी ते वर्कआउट केलं आहे, ते पण आम्ही 2-3 दिवसामध्ये मार्गात लावतोय. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपशहर अभियंता NS पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, राजेंद्र पाटील, आनंदा पाटणकर, रोहित गाडीवडर, इजाज नागरकट्टी, दिग्विजय मगदूम, भिकाजी गावकर, हेमंत जाधव, बाबूराव भुरके, किरण पाटील, अनिकेत कांबळे, विनोद सरनाईक, विनायक सुतके, अमर सुतके, नंदकुमार पिसे उपस्थित होते.